सीए परीक्षेमध्ये डोंबिवलीकर वैभव हरिहरननं देशामध्ये दुसरा येण्याचा बहुमान मिळवलाय. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आलेली होती. रविवारी संध्याकाळी त्याचा निकाल जाहीर झालाय. डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात हरिहरन कुटुंब राहतं. वैभव लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी म्हणून परिचित आहे. सीएच्या कोर्समध्ये खूप मेहनत करावी लागते. सीए कोर्स कठीण नाही आहे पण खूप वास्ट आहे आणि त्याच्यामुळे खूप मेहनत करावी लागते आणि खूप डिसिप्लिन लागतं अभ्यास करण्यासाठी. मी 8 ते 10 तास रोज अभ्यास करायचो. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे लसीकरणाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या मध्यवर्ती कारागृहांमध्ये कोरोना पसरलेला आहे, त्यामुळे कैद्यांची सुद्धा काळजी घेतली जाते. आर्थर रोड जेलमध्ये 3 दिवसांमध्ये 39 कैद्यांना लस दिली आहे. योग्य बंदोबस्तामध्ये कैद्यांना कसुबा रुग्णालयामध्ये नेऊन ही लस दिली जाते. शहरातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुण्यामध्ये जम्बो कोविड हॉस्पिटल आता पुन्हा सुरू करण्यात आले. तर खासगी हॉस्पिटलमधल्या 80% बेड्सचे कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. हे सगळं करत असताना राज्य सरकारकडून महापालिकेला अपेक्षित आर्थिक सहाय्य मिळत नसल्याची खंत महापौरांनी व्यक्त केली. त्यांनी जम्बो कोविड हॉस्पिटलची पाहणी केली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे महापालिकेने शहरातल्या मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्प परिसरात नवे निर्बंध लागू केलेत आणि त्यानुसार आता या परिसरात समविषम तारखेला दुकानं उघडता येतील. पण व्यापाऱ्यांनी तो आदेश धुडकावून दुकानं चालू ठेवलीत. आधीच नुकसान भरपूर झालंय, पुन्हा दुकानं बंद करणं परवडणारं नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. बारामतीतली वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी बारामतीतल्या आस्थापना आणि दुकानं आजपासून 9 ते 7 या वेळेमध्ये सुरू राहणार आहेत. हॉटेलमधली पार्सल सेवा 7 ते 10 चालू राहील. तर सूर्यनगरी पूर्णतः प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनानं घोषित केलं आहे. बारामतीमध्ये मागच्या 5 दिवसात तब्बल 500 कोरोनाग्रस्त आढळून आलेत, त्यामुळे चिंता वाढली आणि त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 2779 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. नाशिक मनपामध्ये 1544 तर ग्रामीणमध्ये 1101 कोरोना बाधित रुग्णांची नव्यानं भर पडली आहे. जिल्ह्यातल्या सुरगाणा त्र्यंबकपेठ वगळता सर्वच तालुक्यांमध्ये 3 आकडी कोरोना बाधित रुग्णांची संख्या, त्यामुळे हॉटस्पॉट असलेल्या नाशिक शहरासोबत आता ग्रामीण भागात नांदगाव निफाड हे तालुके हॉटस्पॉट बनले. कोरोनाचा आकडा वाढत असताना सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रशासकीय इमारतीत कामगार कार्यालय आहेत आणि सध्या या छत्रपतींचा विचार म्हणजे